एड्सच्या रुग्णांची संख्या मागील 10 वर्षात दुपटीपेक्षाही कमी झाली आहे. शासनाच्या एड्स जागृती मोहिमेला यश येत असल्याचं यावरून दिसून येतं. झपाट्यानं औद्योगिकीकरण झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यात एड्सचं प्रमाणही झपाट्यानं वाढत होतं. देशभरातून कामाच्या निमित्तानं शहरात येणाऱ्या कामगार वर्गाबरोबर हा गंभीर आजारही फैलावला. त्याचबरोबर दूषित रक्त आणि असुरक्षित लैंगिक संबंध याबाबत पुरेशी जागृती नसल्यानं आजाराचं प्रमाण वाढत गेलं. 2007 औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 1860 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीतर्फे व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेला हळूहळू यश यायला लागलं. दुसऱ्याच वर्षी 2008 एड्स बाधित रुग्णांचं प्रमाण 184 कमी झालं. 2009 31,013 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1,589 रुग्णांना एड्सची बाधा झाल्याचं निदर्शनास आलं. एड्स बाधित रुग्णांचा आकडा दरवर्षी कमी होत गेला. 2016 62,407 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील फक्त 529 जणांना एड्स झाल्याचं निदर्शनास आलं आहे. गर्भवती महिलांमध्येही एड्सचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून येतं. 2007 हे प्रमाण 81 होतं, तर 10 वर्षात त्यात 17% घट झाली आहे. नागरिकांमध्ये अशी जागृती होत राहिल्यास लवकरच औरंगाबाद जिल्ह्यातून एड्सला हद्दपार करू असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.